महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने नासिक मामले पर बात करते हुए कहा कि शरद पवार ने पहले ही कहा था कि महाराष्ट्र में ऐसी घटनाएं सामने आने वाली हैं। देशमुख के इस वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए विधायक परिणय फुके ने कहा था कि इनको पहले ही पता था तो पुलिस को इस बात की जानकारी क्यों नहीं दी गई। ऐसा है कि या प्रकार की जर माहिती अनिल देशमुखांकडे की शरद पवार साहेबांकडे असणार तर त्यांनी ही पोलीस विभागाला दिली पाहिजे की कुठे कुठे काय काय दंगली होणार आहे। आणि माझं तर म्हणणं हे आहे की दंगली करणाऱ्यांना पहिले माहीत असतात की दंगली कुठे होणार आहे, तर निश्चितच या सगळ्या गोष्टीची माहिती शरद पवार साहेब आणि अनिल देशमुख साहेबांनी आधीच पोलीस विभागाला दिली पाहिजे। बघा, असं आहे, अशा प्रकारचा कोणताही अर्ज रद्द कोणतंही सरकार करू शकत नाही आणि ही सरकार महायुतीची सरकार आहे। यांनी या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी, या महाराष्ट्रातील 3 करोड लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली आहे 46 करोड रुपयाची। आणि निश्चितच माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा साहेब, हे सगळ्या लोकांना, आपल्या बहिणीला काही ना काही एक मदत म्हणून ही रक्कम द्यायची आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये येणं सुरू झाले। ज्यावेळेस ही योजनाची घोषणा केली त्यावेळेस हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे लोक सांगत होते की हे पैसे कुठून आणणार। आज महिलांच्या खात्यामध्ये, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन राहिले तर हे नवीन नवीन आरोप लावतात आहे। काहीतरी आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला सांगायचं की स्वतः मला व्हॉट्सअप कर आणि त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ट्विट करायचं, हे फार बालिशपणाचं लक्षण आहे। मला असं वाटतं की सुप्रिया ताई सुळेसारख्या एक मोठ्या नेत्याने या प्रकारची वागणूक करू नये।